अखिल भाविक वारकरी मंडळाचे नियोजित ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले असून कार्तिकी वारी भरण्याबाबत प्रशासन विचार करेल असे सांगत आंदोलनाला पूर्णविराम देण्यात आला आहे। पंढरपूरची कार्तिक वारी भावी यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाने नियोजित केलेलं ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलंय। हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रमुख हबब सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे। कार्तिक वारी व्हावी ही वारकऱ्यांची आतुर इच्छा होती। यावरून पंढरपूर प्रांत कार्यालयाने वारीबाबत पावले उचलली आहेत। राज्य सरकारही वारीला परवानगी देण्याच्या मनस्थितीत आहे। यामुळे अखिल भारतीय वारकरी मंडळाने ठिय्या आंदोलन रद्द केल्याचे हबब इंगळे महाराजांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आज ठिय्या आंदोलन जाहीर केलेलं होतं। कारण यंदाची कार्तिक वारी व्हावी या उद्देशानं आम्ही उपजिल्हाधिकारी सन्माननीय पवार मॅडम यांना लेखी निवेदन दिलेलं आहे, परंतु वारी संदर्भात शासनाकडून लवकर निर्णय जाहीर होत नव्हता म्हणून आम्ही आंदोलन घेतलेलं होतं। परंतु कालच पंढरपूरचे प्रांताधिकारी सन्माननीय गुरवसाहेबांनी पंढरपुरातल्या प्रत्येक विभागाच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे आणि कार्तिक वारी होईल या पद्धतीचं नियोजन काल चालू केलेलं आहे। सन्माननीय गुरवसाहेबांबरोबर आमचं बोलणंही झालं, त्यांची आणि सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांची आज बैठक वारी संदर्भात आहे। प्रशासन आत्ता सकारात्मक असल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलन हे आत्ता स्थगित करत आहोत, कारण वारी व्हावी एवढाच आमचा हेतू आहे। आंदोलन करणं हा आमचा हेतू नव्हे, वारी हा आमचा हक्क आहे, वारी हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून वारी झाली पाहिजे या हेतूनं प्रशासन सकारात्मक असल्यामुळे आम्ही आज ठिय्या आंदोलन स्थगित करत आहोत।